सिंधुदुर्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले सुवर्णरत्नच. चला तर आज आपल्या आरमार मोहिमेच्या भागामध्ये पाहूया कसा आहे आपला भव्य दिव्य असा सिंधुदुर्ग. हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढला असल्यामुळे आपल्याला बोटीच्या सहाय्यानेच किल्ल्यावर जावे लागते. सध्या बोटीच्या सहाय्याने आपल्याला जर किल्ल्यावर जायचे असेल तर प्रति व्यक्ती 90 रुपये एवढा खर्च येतो. किल्ला पाहण्यासाठी आपल्याला 1 तास मिळतो. ज्या लोकांना अधिक काळ किल्ल्यामध्ये राहायचे आहे त्यांना ज्यादा पैसे आकारून तिथे थांबता येते. किल्ल्याला गोमुखी आकाराचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे तोफगोळांचा मारा त्यापुढील बुरुजामुळे आधीच थांबवला जातो. तसेच वळणामुळे हत्ती घेऊन व ओंडके घेऊन दरवाजावर आघात करता येत नाही आणि त्यामुळे मुख्य दरवाजा हा अभेद्य राहतो. शत्रू जरी दरवाजाजवळ पोचला तरी वर असलेल्या 3 छिद्रांमधून गरम तेल शत्रूच्या अंगावर टाकले जायचे आणि त्यामुळे तो भाजून निघायचा. मुख्य दरवाजाच्या पुढील बाजूस आपल्याला एक मारुती रायाची मूर्तीसुद्धा पाहायला मिळते. मुख्य दरवाजा हा उमरांच्या फळ्या आणि सागापासून बनवलेला आहे. खालील बाजूस असलेला हा दिंडी दरवाजा तुम्ही पाहू शकता. मागील बाजूस एक ओंडका आहे. ह्या ओंडक्यामुळेच सैनिकांनी किंवा हत्तीने दरवाजावर मारा केला, पुढे ढकलायचा प्रयत्न केला तरी तो असफल होत असे. दरवाजाला टेकू देण्यासाठी असलेल्या या खाचासुद्धा पाहू शकता, ज्यामुळे त्याला आधारसुद्धा मिळत असे. पहारेकऱ्यांसाठी दोन्ही बाजूला असलेल्या देवड्या तुम्ही पाहू शकता. तिथेच आमची भेट झाली ती प्रसिद्ध यूट्यूबर जीवन कदम यांच्याबरोबर. ते सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. चला तर जाणून घेऊया कसा होता त्यांचा अनुभव. पण दादा कसं वाटतंय आता तुम्हाला इथं येऊन सिंधुदुर्ग येऊन? भारी वाटतंय. जाऊ वाटे ना. 10 दिवसाची ट्रीप कोकण महिन्याची एक्सटेंड करताय की नाही माहीत नाही, कारण की प्रत्येक ठिकाणाला मी ठरवलं होतं की जास्तीत जास्त 1 तास देईल, बट प्रत्येक ठिकाणाला 2 ते 3 तास जातात आहेत एक्सप्लोअर करायला आणि सोबतच जाता येतं जी काही सौंदर्य दिसतं आहे त्या सौंदर्याला टिपण्यासाठी मला वेळोवेळी थांबावं लागतं, त्यामुळे जी ठरवलेली लोकेशन्स आहेत ती मला गाठता येत नाही आहेत ह्या राईडमध्ये. सो छान वाटतंय. त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो ग्रामदेवत असलेल्या जरीमरी मातेच्या मंदिराकडे. ज्वर किंवा ताप आला तसेच रोगराई पसरू नये म्हणून मातेच्या पावलांची व त्रिशूळाची येथे पूजा केली जाते. मंदिराच्या उजव्या हाताने जाणारा रस्ता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे असणाऱ्या 2 छोट्याशा मंदिरांच्याकडे घेऊन जातो. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा असलेला ठसा तुम्ही पाहू शकता. तेथूनच वर गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या उजव्या हाताचा ठसासुद्धा पाहायला मिळतो. ते ठसे पाहून आम्ही धन्य धन्य झालो. 1664 साली मालवणजवळील कुर्टे नावाचे काळा खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले गेलेले होते. असं म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्ची पडलेले होते. उभारणीसाठी तब्बल 3 वर्षाचा कालावधी लागलेला होता. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनामे म्हणून देण्यात आलेली होती. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर एवढी आहे. त्यांचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग असा सागर पसरलेला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडी सिसे घातली असून या तटाच्या बांधणीस 80 हजार होऊन खर्ची पडलेले होते. सिंधुदुर्ग हा एकमेव किल्ला आहे ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हे मंदिर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले आहे. मंदिरामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि त्याच्यासमोर ठेवलेली जगदंबा किंवा तुळजा फिरंगी तलवार पाहायला मिळते.
तिथूनच पुढे आल्यानंतर आपल्याला एक महादेवाचे मंदिर आणि एक भुयार बघायला मिळते. या भुयाराचा वापर हा गनिमांची नजर चुकून गडावर धान्य तसेच दारोगोळा आणण्यासाठी केला जात असे. त्यामुळे गनिमाला कळायचेच नाही की समुद्रामार्गे धान्य येत नसून सुद्धा गडावर धान्य कुठून येते ते. किल्ल्याच्या चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याचा समुद्र असला तरी किल्ल्यावर आपल्याला तीन गोड्या पाण्याच्या विहिरी बघायला मिळतात. त्यांना दहीबाव, साखरबाव आणि दूधबाव म्हणजेच विहीर म्हणून ओळखले जाते. उजव्या बाजूला असलेला भग्न अवस्थेतील सभामंडप तुम्ही पाहू शकता. सायंकाळी दिसणारा सिंधुदुर्ग एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. ही आहे साखरबाव, बाव म्हणजेच विहीर. असं म्हणलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज या गडावर आल्यानंतर फक्त साखरबावेचेच पाणी पीत असत. या पाण्यावर नजर ठेवण्यासाठी तीन छोट्या छोट्या आकाराच्या देवळ्या तुम्ही पाहू शकता, जिथे पहारेकरी बसत आणि पहारा देत असत. प्रथम पाणी हे पहारेकरांनी चाखून पाहिजे आणि नंतरच त्यांना काही नाही झालं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना दिले जात असत. ही आहे दूधबाव. या सर्व विहिरींचा तुम्ही आकार पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की तो महादेवाच्या पिंडीसारखाच आहे. अशीच रचना आपल्याला लिंबगोव्याच्या बारामोठेच्या विहिरीमध्ये सुद्धा बघायला मिळते. इथून पुढेच आपल्याला 5 एकरमध्ये पसरलेला भग्न अवस्थेतील एक राजवाडा बघायला मिळतो. सध्या तो पूर्णतः मोडकळीस आलेला आहे. असे म्हणण्यात येते की 1680 साली हा राजवाडा पोर्तुगीज गोवेकरांनी जाळला होता. तिथून पुढे चालत आल्यानंतरच डाव्या हाताला पुन्हा एकदा विहीर लागते, ती म्हणजे दहीबाव. येथील पाणी आज सुद्धा पिण्यासाठी वापरले जाते. दहीबावेपासून पुढे चालत आल्यानंतर आपल्याला दर्शन होते ते भवानी मातेच्या मंदिराचे. भवानी मातेची ही सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता. आम्ही भवानी मातेचे दर्शन घेतले आणि टेहाळणी बुरुजाकडे निघालो. टेहाळणी बुरुजावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य हे मनाला अगदी मंत्रमुग्ध करूनच टाकत होते. तेथील सौंदर्य डोळ्यामध्ये साठवतच आम्ही टेहाळणी बुरुज चढायला सुरुवात केली. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी तसेच 1 मे या महाराष्ट्र दिनी येथे झेंडा फडकवला जातो. किल्ल्यातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार येथे फडकणारा झेंडा पाहूनच नाविकांना आणि कोळी लोकांना लक्षात यायचे की किल्ला नक्की कुठे आहे ते. पुढे दिसणाऱ्या बुरुजाच्या खालील बाजूसच किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा आहे. त्यातून आत वाकूनच खाली जावे लागते. त्यामुळे बाहेरून जरी गनिमाला तरी तिथले पहारेकरी अगदी सहजरित्या त्याचे डोके कलम करत असत. उजव्या बाजूला असलेले हे दारोगोळ्याचे कोठार तुम्ही पाहू शकता. तसेच पुढील बाजूस असलेले दगडी कट्टेसुद्धा तुम्ही पाहू शकता. जेव्हा गनिमांची जहाजे इकडे हल्ला करायला यायची तेव्हा या कट्ट्यांमध्ये ती अडकून जायची आणि त्यांचे तळसुद्धा या कट्ट्यांमुळे फुटून जात असत. तर मित्रांनो, असा होता आपला भव्य दिव्य असा सिंधुदुर्ग. मित्रांनो, तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तसेच आजच्या व्हिडिओमधील कोणता पार्ट तुम्हाला खूप आवडला ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास जय शिवराय म्हणायला विसरू नका. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा चित्रित केलेले सर्वच्या सर्व ड्रोन शॉट हे सुजित मल्लिक यांनीच घेतलेले आहेत. त्यांचा सुद्धा यूट्यूबवर एक चॅनल आहे, त्याला सुद्धा एकदा तुम्ही नक्की भेट द्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट भागामध्ये एका नवीन ठिकाणी.
जय शिवराय, जय शंभूराजे।